नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाच्या सेटवर. आणि आपण ज्याप्रमाणे हा कार्यक्रम बघतोय, खूप धमाल बघायला मिळते. मकरंद नासपुरे सर या शोचं होस्ट करतायत आणि आज स्वतः सर आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमचं राज. धन्यवाद. धन्यवाद. अस्सल पाहुणे इरसाल नमुने म्हणजे जेव्हा नाव ऐकलं तेव्हाच कळलं की शोमध्ये काहीतरी धमाल असणार. सगळ्यात आधी कसं वाटतं या शोचं अँकरिंग कर? खूप चांगलं. एकतर बऱ्याच काळानंतर मी अँकरिंग करतोय अशा पद्धतीच्या शोचं, कारण मला वाटतं आता 4-5 वर्ष झाली मी अशा अँकरिंग करून, त्यामुळे एक मजा येते. आणि दुसरं पाहुणे पण त्यांना विविध गोष्टी विचारून खुलवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो जरा मजेशीर आणि चांगला वाटतोय. दुसरं त्यातनं येणारं आउटपुटही खूप चांगलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ते सगळं खूप आवडतं आहे. ह्याचा एक फीडबॅक खूप चांगला मिळतो आहे, तो एक आनंदाचा भाग आहे. आणि बऱ्याच काळाने टेलिव्हिजनवर आलो आहे त्यामुळे मलाही आनंद आहे. सर म्हणजे कॉमेडीचं टायमिंग वगैरे याबद्दल आम्ही न बोललेलंच खरं तर बरं आहे. खूप धमाल, आम्ही गाढवाचं लग्न असेल किंवा इतरही सिनेमे असले सगळी धमाल बघितली. आणि आता जेव्हा तुम्ही पाहुण्यांसोबत गप्पा मारता तेव्हा तो कुठेतरी टच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. तुम्ही स्वतः हे सगळं कसं एन्जॉय करता? खूप छान. एकतर बऱ्याचदा काय होतं, अशा प्रकारच्या शोजमध्ये लिखित प्रश्नांच्या पलीकडचं जर काही गवसलं तर ते जास्त इंटरेस्टिंग असतं. आणि पाहुण्याला तेवढं मनमोकळेपणानं आपण खुलवलं तर त्यांना बोलायलाही खूप मज्जा येते. गडकरी साहेबांनी त्यांच्या जशा एपिसोडमध्ये बरेच गोप्य स्फोट केले आणि तशा पद्धतीचं एक खुलणं. आणि मनमोकळेपणाने जेव्हा पाहुणे बोलतात किंवा उज्ज्वल निकमांचाही एपिसोड असेल किंवा सगळेच जण आपापल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत ती मला वाटतं फार महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. दुसरं काही आम्ही रॅपिड फायर असेल, चक्रव्यूह असेल यासारखे जे सेगमेंट्स आहेत ते पण खूप इंटरेस्टिंग जमून येत आहेत. कारण एखाद्या पाहुण्याबद्दल एक गोष्ट आवडणारी आणि एक खटकणारी असं म्हटल्यानंतर मग बऱ्याचदा काय होतं की खूप आपल्या आवडीचा हे असेल किंवा आपल्या अगदी जवळीकीतला असेल तर त्याच्याविषयी खटकणारं काही सांगता येत नाही. मग ते कौतुकाने खटकणारी ही गोष्ट ही आवडणारीची अशी या सदरातलीच असते. तर ह्या गमती जमती अनुभवायला मिळत आहेत त्यामुळे मला जरा बरं वाटतंय. म्हणजे फक्त सेलिब्रिटीज नाही, जसं तुम्ही आता म्हणालात नितीन गडकरी सर येऊन गेले, उज्ज्वल निकम सर येऊन गेले, म्हणजे कुठेतरी समाजसेवा आणि राजकीय घडामोडी या सगळ्या एकत्र या सेटवर. आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच कुठेतरी जमून येत आहेत या सगळ्या गोष्टी. हो, अर्थातच विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असं आपण ते सगळं कॉम्बिनेशन करतो आहोत. म्हणजे सिंधुताई आणि चंदाताई तिवाडी ह्यांचाही एपिसोड त्याच सदरातला होता. आणि वेगवेगळ्या ह्याचं म्हणजे काय, त्याची शेड एक तर वेगळी मिळते. आणि अस्सल पाहुणे इरसाल नमुने असं टायटल देण्याचं कारण असं की पाहुणे अस्सल आहेत पण आमच्या कार्यक्रमात नमुने मात्र इरसाल आहेत. म्हणजे माझ्याबरोबर बाबूराव येतात ते इरसाल आहेत, किंवा जे नवनवीन पात्र सिरियलमधले म्हणून येतात ते इरसाल आहेत असं आमचं आम्हाला अभिप्रेत आहे. आतापर्यंत अनेक एपिसोड्स तुम्ही शूट केले, प्रेक्षकांनीही काही एपिसोड्स बघितले, आतापर्यंत तुम्हाला आवडलेला इथे आलेला कुठला सगळ्यात जास्त आवडता पाहुणा किंवा धमाल? नाही म्हणजे हे म्हणजे आपल्या मुलांपैकी तुम्हाला कोण आवडतं असं विचारण्यासारखं आहे, कारण एपिसोड्स सगळेच आपापल्या पद्धतीनं रंजक असतात. काही जास्त रंगतात हे खरं आहे पण मला काही असं आवडनिवड मी ठेवत नाही, कारण प्रत्येकच एपिसोड चांगल्या पद्धतीनं करणं एवढा एकमेव उद्देश मी ठेवतो, त्यामुळे मी त्याच्याकडे अशा दृष्टीने बघू शकत नाही. बिग बॉसचा एपिसोड लवकरच प्रेक्षक बघतील, प्रोमो आम्ही बघितला आणि म्हणजे एकदम खुल्लेआम प्रश्न तुम्ही विचारलेत मेघाला म्हणा, रेशमला म्हणा, एकंदरीत कसं ते सगळं जुळवून आलं आणि तुमचा तो अनुभव कसा? खूप छान. एकतर त्यांचं म्हणजे मला असं वाटतं नेहमी की बऱ्याचदा मनमोकळेपणाने जेव्हा तुम्ही गप्पांचा सूर लावता त्यावेळी बऱ्याचदा काही व्यक्त व्हायचं असतं, सांगायचं असतं. तर त्या एपिसोडमध्ये मी रेशमला पण काही प्रश्न विचारले, मेघाला पण काही प्रश्न विचारले. म्हणजे मला मी तिला विचारलं की बुवा तू मॅनेज केलं होतंस का वोटिंग वगैरे, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न मी विचारले. कारण रियालिटी शो जेव्हा टेलिव्हिजनवर होता त्यावेळी प्रेक्षकांना बरेच प्रश्न पडतात. म्हणजे माझ्या मनातला विजेता समजा जर विजेता झाला नाही तर दुसऱ्या विजेत्याबद्दल लगेच माझ्या मनात शंका येते. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक चाहता वर्ग असतोच. म्हणजे काशीनाथ घाणेकरांनी तसं सांगितलं होतं नाटकाच्या काळात की सर्व नटांची नाटकातल्या नावं तुम्ही टाकली पाहिजे, फक्त काशीनाथ घाणेकर एवढं नाव टाकून कसं चालेल. आणि म्हणून तेव्हापासून ती पद्धत रूढ झाली सर्व कलाकारांची नावं. आणि मग जो मोठा कलावंत आहे आणि
अशा पद्धतीनं ते सुरू झालं. पण सगळ्यांना श्रेय मिळणं गरजेचं असतं, कारण प्रत्येक कलावंताचा त्याची भूमिका छोटी जरी असली तरी त्याचा चाहता वर्ग असू शकतो. असं सगळं. पण थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे इतका मस्त इंटरव्ह्यू दिला आणि थँक्यू सो मच. थँक्यू.